सुस्वागतम। बृहन मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग शाळा बंद पण शिक्षण चालू या उपक्रमांतर्गत इयत्ता 9वी ऑनलाईन अध्यापन वर्गामध्ये मी शुभांगी नितीन ठाकूर आरे कॉलनी मनपा माध्यमिक मराठी शाळा सर्व अधिकारी वर्ग विद्यार्थी यांचे सहर्ष स्वागत करत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, मागील गणित भाग 1 च्या तासिकांना आपण काय शिकलो, तर मग आपण प्रश्नपत्रिकेचे स्वरूप बघितले। प्रश्नपत्रिकेमध्ये कशा पद्धतीने प्रश्न येतात, प्रश्न क्रमांक 1 ते प्रश्न क्रमांक 5 कशा पद्धतीने असतात हे आपण समजावून घेतले। तसेच प्रकरणानुसार आपल्याला 2 गुण 3 गुण तसेच 4 गुणांना असलेले प्रश्न कोणते ते कशा पद्धतीने सोडवायचे हेही आपण बघितले। तसेच प्रकरणानुसार आपण 3 ते 4 प्रकरण जे होते त्याची प्रश्नपेढीसुद्धा बघितलेली आहे। त्या प्रश्नपेढीमध्ये आपण अनेक प्रश्नांचा काय केलेला आहे, सराव केलेला आहे। तर विद्यार्थ्यांनो, आज आपण प्रकरण क्रमांक 6 व 7 अर्थनियोजन आणि सांख्यिकी यातील काही प्रश्नांचा आपण सराव करणार आहोत। तर आपल्याला सुरुवातीला आधी प्रकरण क्रमांक 6 अर्थनियोजन याचा आपल्याला काय करायचं आहे, यातील उदाहरणांचा सराव करायचा आहे, ते बघूया आपण। प्रत्येक हॅलो टीचर, आणि त्यामुळे प्रत्येक व्यक्ती आवश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी तसेच त्या गरजा भागवण्यासाठी पैसे साठवण्याचा प्रयत्न करत असतो। मग यालाच आपण काय म्हणत असतो, बचत करणे। म्हणजे या ठिकाणी आपण खूप वेळा पैसे बँकेत साठवतो किंवा आपण घरीसुद्धा एका मिनी बँकमध्ये आपण काय करून ठेवतो, साठवून ठेवत असतो, मग त्याला आपण बचत म्हणतो। मग ही जी बचत केलेली असते तर तिच्यामध्ये अजून वाढ होण्यासाठी किंवा ती सुरक्षित राहण्यासाठी आपण ती काय करतो, एका ठिकाणी ठेवतो, म्हणजे तिला आपण ठेव म्हणतो। किंवा काय करत असतो, त्या ठेवीच्या किंवा त्या पैशाने आपण जमीन, घर किंवा आपल्याला आवश्यक असलेल्या अशा स्थायी बाबी ज्या आहेत त्या खरेदी करत असतो, यालाच आपण गुंतवणूक करणे असे म्हणत असतो। मग या ठिकाणी प्रत्येक गुंतवणूकदार आवश्यक तेवढी रक्कम खर्च करतो आणि उरलेल्या रकमेची बचत करतो, तसेच बचत केलेल्या रकमेची विचारपूर्वक गुंतवणूकही करतो, यालाच काय म्हटले जात असते, मग अर्थनियोजन असे म्हटले जात असते। म्हणजेच या ठिकाणी आपण जे पैसे कमवत आहोत तर त्या कमवण्याच्या कमवलेल्या पैशांची आपण कशाप्रकारे गुंतवणूक करतो किंवा कशाप्रकारे त्या रकमेची बचत करतो, तर या सगळ्याला आपण काय करत असतो, यालाच आपण अर्थनियोजन असे म्हटले जात असते। तर मग आता त्यावर आधारित आपल्याला काही उदाहरणांचा सराव करायचा आहे। तर पहिलं उदाहरण आपण बघूया। करीमभाई यांनी काच उद्योगात 4 लाख रुपयांची गुंतवणूक केली, 2 वर्षाखेरीस त्यांना त्या व्यवसायातून 5,20,000 रुपये मिळाले। मग गुंतवणुकीची रक्कम वगळता मिळालेला नफा 3:2 या प्रमाणात अनुक्रमे मुदत ठेव व शेअर्समध्ये गुंतवला, तर त्यांनी प्रत्येक बाबीमध्ये किती रक्कम गुंतवली। तर मग या ठिकाणी मुलांना आपल्याला दिसतंय की काच करीमभाईंनी काय केलेलं आहे, काच उद्योगामध्ये 4 लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे आणि त्यांना 2 वर्षानंतर त्या व्यवसायातून काय झालेलं आहे, 5,20,000 रुपये नफा झालेला आहे। तर मग आपल्याला तो काढायचा आहे। तर मग करीमभाईंचा काच उद्योगात 2 वर्षाखेरीस झालेला नफा बरोबर किती, तर मग 5,20,000 रुपये त्यांना नफा झालेला होता, त्यातून आपल्याला काय करायचं आहे, त्यांनी या उद्योगामध्ये जी गुंतवणूक केलेली होती तर ती काय करायची आहे, वजा करायची आहे। मग 5,20,000 वजा 4 लाख बरोबर काय येणार आहे, मग 1,20,000 रुपये। मग त्यांचा 2 वर्षाखेरीस करीमभाईंना 1,20,000 रुपये काय झालेला आहे, नफा झालेला आहे। मग त्यानंतर त्यांनी ज्या गुंतवणुकीची रक्कम त्यांनी 3 म्हणजे जो नफा झालेला आहे तो 3:2 यामध्ये काय केलेला आहे, त्यांनी गुंतवलेला आहे। मग त्यामध्ये आपण आपला कॅमेरा बंद ठेवायचा, अरे मुदत गुंतवणुकी याच्यामध्ये कुठे गेलो,
3/5 गुणिले जो नफा झालेला आहे तो आपण गुणिले करायचा आहे, म्हणजे 1,20,000। मग 3/5 गुणिले 1,20,000 बरोबर, मग 5 ने काय करायचं आहे आपल्याला, 1,20,000 आपण भाग द्यायचा आहे। तर मग या ठिकाणी 3 गुणिले 24,000, ज्यावेळी 5 ने आपण 1,20,000 भाग देणार तेव्हा त्याचं उत्तर येणार 24,000। मग या ठिकाणी आपण लिहू शकतो 3 गुणिले 24,000। मग 3 गुणिले 24,000 बरोबर किती येणार, 72,000 रुपये। मग मुदत ठेवीतील गुंतवणुकीची रक्कम किती येणार करमभाईंची, तर 72,000 रुपये। मग पुढे आपल्याला बघायचं आहे की त्यांनी शेअर्समध्ये सुद्धा काही रक्कम गुंतवलेली होती, म्हणजे ज्यावेळी त्यांना नफा झालेला आहे तर त्या नफ्याची किंमत त्यांनी काही मुदत ठेवीमध्ये आणि काही शेअर्समध्ये त्यांनी गुंतवली। मग आता मुदत ठेवीची आपण काढली, पुढे आपल्याला काढायची आहे शेअर्समधील रक्कम। मग शेअर्समधील रक्कम आहे 2/5 गुणिले 1,20,000, म्हणजेच त्यांनी नफ्याच्या गुंतवणूक केली। मग 2/5 गुणिले 1,20,000 बरोबर काय येणार आहे, 2 गुणिले 24,000। ज्यावेळी आपण 5 ने 1,20,000 भाग देणार त्यावेळी त्याचं उत्तर येत आहे 24,000। मग 2 गुणिले 24,000 बरोबर किती येत आहे, 48,000 रुपये। मग या ठिकाणी करीमभाईंनी ज्यावेळी त्यांना नफा झाला त्यावेळेस त्यांनी अनुक्रमे मुदत ठेव आणि शेअर्समध्ये गुंतवणूक केली होती, तर ती किती होती, मुदत ठेवीतील रक्कम आहे 72,000 रुपये आणि शेअर्समधील रक्कम आहे 48,000 रुपये। तर ही अशा पद्धतीने करीमभाईंना झालेला नफा त्यांनी काय केलेला आहे, गुंतवलेला आहे। त्यानंतर आता आपण दुसरं उदाहरण बघायचं आहे। दुसऱ्या उदाहरणामध्ये आहे की श्री अनिल यांचे मासिक उत्पन्न व खर्च यांचे गुणोत्तर 5/4 आहे, मग श्री अमन यांचे तेच गुणोत्तर 3/2 आहे, तसेच अमन यांच्या मासिक उत्पन्नाच्या 4% उत्पन्न हे अनिल यांच्या मासिक उत्पन्नाच्या 60% एवढे आहे। मग अनिल यांचे मासिक उत्पन्न किती दाखवले आहे, 9,600 रुपये असल्यास श्री अमन यांचे मासिक उत्पन्न काढा। आणि दुसरं आहे विचारलेलं त्यांनी की श्री अनिल व अमन यांची बचत काढा। तर आता आपल्याला ते गणित सोडवायचं आहे। तर या ठिकाणी आपल्याला अनिलचं सुरुवातीला काय दिलेलं आहे, उत्पन्न आणि खर्चाचं गुणोत्तर दिलेलं आहे 5/4, आणि त्याचप्रमाणे मासिक उत्पन्न आणि खर्चाचं गुणोत्तर दिलेलं आहे 3/2। तर मग या ठिकाणी बचत जे आहे तर बचत काढण्याचं सूत्र आहे उत्पन्न वजा खर्च, म्हणजे ज्यावेळी आपल्याला एखाद्या व्यक्तीचं जर बचत काढायची असेल तर त्यावेळी आपण त्या व्यक्तीला मिळालेलं उत्पन्न आणि त्यातून त्या उत्पन्नातून त्याने खर्च केलेली रक्कम काय करू शकतो, वजा करू शकतो। मग आणि जी उरलेली रक्कम आहे ती त्या व्यक्तीची येणार आहे बचत। मग आता आपल्याला बघायचं आहे की अनिल यांचे उत्पन्न व खर्चाचे गुणोत्तर आपल्याला 5/4 दिलेले आहे। मग अनिल यांचे उत्पन्न बरोबर 5x मानायचं आहे, अनिल यांचा खर्च जे आहे ते 4x मानायचा आहे। त्यानंतर आपल्याला अमन सुद्धा दिलेले आहेत, तर अमन यांचे उत्पन्न 3y मानायचे आहेत आणि अमन यांचा खर्च बरोबर 2y मानायचा आहे, कारण दोघांच्या उत्पन्न आणि खर्चाचे गुणोत्तर दिलेले आहे ते आपण x आणि y या प्रमाणामध्ये मानून घ्यायचे आहे। कारण आपल्याला उदाहरणामध्ये फक्त काय दिलेलं आहे, अनिल यांचं मासिक उत्पन्न दिलेलं आहे, अनिल यांचं कोणत्याही प्रकारे उत्पन्न त्यांनी दाखवलेलं नाही। तर आपल्याला आता ते उदाहरणाद्वारे सोडवायचं आहे। तर आता सुरुवातीला आपण अनिल यांचं मासिक उत्पन्न आणि खर्च बघूया। या ठिकाणी अनिल यांचं उत्पन्न 5x आणि खर्च आपण 4x मानलेलाच आहे, तसंच त्यांचं मासिक उत्पन्न हे आपल्याला 9,600 दिलेलं आहे। मग आता 5x बरोबर 9,600, मग
मग आपल्याला सुरुवातीला एक्स ची किंमत काढायची आहे. एक्स ची किंमत काढली की आपण पुढे उदाहरण सोडवू शकतो. मग 5x बरोबर 9600, मग एक्स बरोबर 9600/5, मग एक्स ची किंमत या ठिकाणी काय येणार आहे, 1920 रुपये. मग या ठिकाणी एक्स ची किंमत आपल्याला मिळालेली आहे, म्हणजेच अनिल यांचे मासिक खर्च 4x आपल्याला दिलेली आहे ती आपण काढू शकतो. मग अनिल यांचा मासिक खर्च आपण किती मानलेला आहे, 4x. मग 4 × या ठिकाणी एक्स ची किंमत आपल्याला मिळाली आहे 1920 रुपये. मग 4 × 1920 बरोबर काय येणार आहे, 7680 रुपये. या ठिकाणी आपल्याला अनिल यांचं मासिक उत्पन्न, मासिक खर्च मिळालेला आहे, त्यांची बचतसुद्धा या ठिकाणी आपल्याला मिळालेली आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला अनिल यांचं मासिक खर्च आहे 7680 आणि त्यांची बचत काय आहे, 1920 रुपये. अशा पद्धतीनेच आपण आता अमन यांचे उत्पन्न आणि खर्च बघणार आहोत. या ठिकाणी आता अमन यांच्या उत्पन्नाचं 4% बरोबर अनिल यांच्या उत्पन्नाचं 7% दिले. अनिल यांचं उत्पन्न 4% आहे, तर त्याच प्रमाणात अनिल यांच्या उत्पन्नाच्या 7% दिले. मग 4×100 × 3y 4% म्हणजे आपण 4×100 बरोबर 9600×60% म्हणजे 7/100. मग या ठिकाणी आपण हे सोडवायचं आहे की दोन्ही बाजूचे जे 100 आहे ते आपण काय केलेले आहे, कट केलेले आहे. मग या ठिकाणी 4×3y बरोबर किती झाले, 12y बरोबर 9600×7. मग या ठिकाणी आता वाय 12 हा वायला या ठिकाणी गुणिले आहे, दुसऱ्या साईडला जाताना तो काय होणार आहे, भागिले. म्हणजे वाय बरोबर 9600×7/12. हे उदाहरण सोडवल्यानंतर आपल्याला 12 ने जर आपण 9600 जर भाग दिला तर त्या ठिकाणी 800 येते. तर मग वाय बरोबर 5600. उत्तर काय आलंय, वाय बरोबर 5600. म्हणजे या ठिकाणी एक्स ची किंमत मिळाल्यानंतर आपण अनिल यांचे मासिक खर्च बचत काढली आहे. आता या ठिकाणी अमन यांचे उत्पन्न आणि खर्च काढण्यासाठी वायची किंमत सुद्धा आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे. तर आता आपण त्यांचे उत्पन्न आणि खर्च बघूया. तर मग आता वायची किंमत 5600 आहे. मग अमन यांचे उत्पन्न काय दिलेले आहे, आपण 3y मानलेले आहे. तर मग या ठिकाणी 3y मध्ये काय करायचे आहे, आपल्याला y ची किंमत टाकायची आहे. तर मग या ठिकाणी 3×, y ची किंमत आहे 5600. मग यांचा गुणाकार केला असता उत्तर येतं 16800. मग या ठिकाणी अमन यांचे उत्पन्न आहे 16800. आता अमन यांचा खर्च काढायचा आहे आपल्याला. मग खर्च आपण 2y मानलेला आहे. 2y बरोबर 2×5600 बरोबर 11200. मग या ठिकाणी अमन यांचा खर्च सुद्धा आपल्याला मिळालेला आहे. मग अमन यांची बचत किती होणार, मग आपण बचतचं या ठिकाणी पाठीमागेच काय बघितलेलं आहे, सूत्र बघितलं आहे की अमन यांची बचत बरोबर उत्पन्न वजा काय असणार आहे, खर्च. मग त्या ठिकाणी आपण मासिक उत्पन्न किती आलेलं आहे त्यांचं, 16800, आणि त्यांची बचत आलेली आहे 5600. मग अनिल यांची बचत काय येणार आहे, 1920 रुपये. तर अशा पद्धतीने आपण काही उदाहरणं दिली असता बचत, खर्च, तसेच त्यांचे मासिक उत्पन्न हे अशा पद्धतीने आपण काढू शकतो. तर या ठिकाणी आता आपण अर्थनियोजन या पाठावरील किंवा प्रकरणावरील 2 उदाहरणांचा आपण सराव केलेलाच आहे. तर आता आपल्याला प्रकरण 7 सांख्यिकी याचा आपल्याला सराव करायचा आहे. यातील काही उदाहरणं आपण घेऊयात. तर विद्यार्थ्यांना, तुम्हाला मागील इयत्तांमध्ये किंवा तासिकांमध्ये आपण आलेख कसा काढायचा किंवा वारंवारता सारणी, शतमान पद्धत,
स्तंभालेख, जोड स्तंभालेख किंवा जोड स्तंभालेख कसे काढायचे त्याची माहिती आपल्याला मिळवलेलीच आहे. आलेख कशा पद्धतीने काढायचा, सारणी कशा पद्धतीने तयार करायची हे सगळं आपण बघितलेलं आहे. तरी आपण अजून मागील लसिकांचा थोडासा आढावा घ्यायचा आहे की शतमान स्तंभालेख म्हणजे काय. तर मग आपण शतमान स्तंभालेख कशा पद्धतीने काढलेला आहे की जी दिलेली माहिती आहे त्याची तुलना समजण्यासाठी आपण त्या माहितीचं शतमानामध्ये रूपांतर करतो आणि त्यानुसार मग त्या ठिकाणी आपण त्याचा स्तंभालेख काढत असतो. त्यानंतर दुसरा आहे विभाजित स्तंभालेख. तर विभाजित स्तंभालेखामध्ये आपण काय करत असतो की आपल्याला जी सामग्री दिलेली असते त्या सामग्रीतील माहितीची तुलना आपण दाखवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने काय करत असतो तो आलेख काढत असतो किंवा तो स्तंभालेख काढत असतो. मग त्यालाच काय म्हटले जात असते की विभाजित स्तंभालेख असे म्हटले जात असते. त्यानंतर तिसरा आहे की माहितीचे संकलन करणे म्हणजे माहिती कशा पद्धतीने गोळा केलेली आहे, जमा केलेली आहे. त्यानंतर त्या माहितीचे किंवा सामग्रीचे वर्गीकरण, तर त्या सामग्रीचे वर्गीकरण आपण प्राथमिक सामग्री, दुय्यम सामग्री अशामध्ये करत असतो किंवा ती वारंवार म्हणजे काय ते आधी समजून घ्यायचं आहे. तर सांख्यिकी म्हणजे एखाद्या मोठ्या समूहाचा अभ्यास करण्यासाठी त्यातील काही घटकांचा पुरेसा लहान गट यादृच्छिक पद्धतीने निवडतात आणि हा मोठ्या गटाचा प्रातिनिधिक गट असतो. मग या प्रातिनिधिक गटाची अभ्यासासंबंधित माहिती जमा करतात आणि ही माहिती बहुतांश वेळा सांख्यिक स्वरूपात लिहिली जात असते आणि तिचे विश्लेषण करून काही निष्कर्ष काढले जात असते. मग या निष्कर्ष काढण्याच्या अभ्यासालाच काय म्हटले जात असते, सांख्यिकी असे म्हटले जात असते. मग या ठिकाणी आपल्याला सांख्यिकीमध्ये काही उदाहरणांचा अभ्यास करायचा आहे. आता काही उदाहरणं बघूया आपण. तर पहिलं आहे आपल्याला बघायचं आहे की समावेशक पद्धतीचे काही वारंवारता सारणी आहे, तर ती कशा पद्धतीने आपण त्याचा अभ्यास करायचा आहे. की आता तुम्हाला समावेशक पद्धत म्हणजेच काय आहे, तर खंडित वर्ग म्हटले जात असते तिला. तर आता तुम्हाला समोर काही वारंवार एक प्राप्तांक दिलेले आहेत, तर त्या प्राप्तांक सारणीमध्ये आपल्याला 6 पासून 20 पर्यंत काही अंक दिसत आहेत. तर या 6 ते 20 या अंकांमध्ये आपल्याला 7 आहे 8 9 10 11 12 असे सर्व अंक दिसत. तर या प्राप्तांकामध्ये सर्वात तो कोणता दिसतोय आपल्याला, अंक हा 6 आहे. आणि सर्वात मोठा प्राप्तांक जो आहे तर तो कोणता दिसतोय आपल्याला, तर 20. मग या ठिकाणी जर आपल्याला प्राप्तांकातील जर फरक काढायचा असेल तर या प्राप्तांकातील फरक काढण्यासाठी आपल्याला दिलेल्या सारणीमध्ये सर्वात लहान आणि सर्वात मोठा प्राप्तांक आधी काय करायचा असतो आपल्याला शोधायचा असतो आणि त्यानंतर मग सर्वात मोठ्या प्राप्तांकामधून सर्वात लहान प्राप्तांक काय करायचा असतो, वजा करायचा असतो. मग या ठिकाणी 20 हा प्राप्तांक सर्वात मोठा आहे आणि 6 हा प्राप्तांक सर्वात लहान आहे. मग या दोघांची ज्यावेळी आपण वजाबाकी करणार तर त्यावेळी येणारी जी संख्या आहे तर ती काय असणार आहे, त्या प्राप्तांकातील फरक असणार आहे. तर मग या ठिकाणी आपण 20 वजा 6 बरोबर 14 हा काय आलेला आहे, या प्राप्तांकातील फरक आलेला आहे. मग या फरकालाच काय म्हटले जात असते, मग या फरकालाच सामग्रीचा विस्तार असे म्हटले जात असते. म्हणजे ज्यावेळी तुम्हाला एखादी सारणी दिलेली असेल तर त्यावेळी त्या ठिकाणी त्या सारणीतील प्राप्तांकांचा फरक काढायचा असेल किंवा सामग्रीचा विस्तार काढायला सांगितला तर त्या ठिकाणी तुम्ही अशा पद्धतीने आपण काढू शकतो. म्हणजेच या ठिकाणी आपण याला सामग्रीचा विस्तार असे म्हटले जात असते. तर मग अजून आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, यांचे काही वर्ग पाडायचे आहे. तर मग खाली जे प्राप्तांक दिलेले आहेत आपल्याला 6 ते 20 मध्ये, तर त्या ठिकाणी आपण त्यांचे गट करायचे आहे म्हणजेच वर्ग करायचे आहे.
म्हणजेच आपल्याला वारंवारता सारणी तयार करण्यासाठी गट तयार करायचे आहे. मग आपण पहिलं घेऊ शकतो 6 ते 8 मधील प्राप्तांक, 9 ते 11 मधील प्राप्तांक, 12 ते 14 मधील प्राप्तांक, 15 ते 17 मधील प्राप्तांक, 18 ते 20 मधील प्राप्तांक. परंतु या ठिकाणी हे जे अंक आहेत हे खूप लांब म्हणजे खूप असे जास्त होत आहेत, म्हणजे हे वर्ग खूप झालेत. तर या ठिकाणी आपण या ज्या सामग्रीचा विस्तार आहे, तर मग हा जो विस्तार आहे तो वेगळ्या आणि सोप्या पद्धतीने म्हणजे आपल्याला सोयीस्कर पडेल अशा पद्धतीने सुद्धा आपण या प्राप्तांकांचे काय करू शकतो, वर्गीकरण करू शकतो. म्हणजे आपल्याला सोपं पडेल की या ठिकाणी कशा पद्धतीने आपण काय करायचं आहे, त्यांचे हे प्राप्तांकांचे वर्ग पाडायचे आहे. तर वरती आपण केलेच आहे, परंतु अजून अधिक सोप्या पद्धतीने करायचे आपल्याला. मग या ठिकाणी आपण पहिली जी ओळ आहे त्याच्यामध्ये आपल्याला 6 ते 10 पर्यंत अंक दिसत आहेत, मग आपण तेही करू शकतो. 6 ते 10 पर्यंत आपण या प्राप्तांकांचे वर्ग करू शकतो. नंतर दुसरे आहे, दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये 11, 12, 13, 14 आणि 15 आहे. तर मग आपण 11 ते 15 हे अशा पद्धतीने करू शकतो. नंतर तीस चौथ्या आणि पाचवी ओळ आहे की 16 ते 20 मध्ये आहे, तर मग या ठिकाणी आपण तो सुद्धा एक वर्ग तयार करू शकतो की 16 ते 20. या ठिकाणी अशा पद्धतीने आपण आपल्याला सोयीस्कर असेल अशा पद्धतीने वर्ग करू शकतो. तर तुम्हाला आता फरक दिसला असेल की पहिल्या ह्याच्यामध्ये आपण बघा 1, 2, 3, 4, 5 तर हे 5 असे वर्ग आपण काय केलेले आहेत, तयार केलेले आहेत. आणि खालच्या दुसऱ्या पद्धतीमध्ये म्हणजेच सोप्या पद्धतीमध्ये आपण फक्त 3 वर्ग केलेले आहेत. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला काय होणार आहे की ही जी सोपी पद्धत आहे म्हणजे आपल्याला ते वर्ग मोजण्यासाठी खूप सोयीस्कर पडेल. म्हणून या ठिकाणी आपण हे अशा पद्धतीने काय केलेले आहेत, वर्ग तयार करून घेतलेले आहेत. म्हणजेच याला काय म्हटले जात असते, मग समावेशक पद्धत. तर मग आता या ठिकाणी आपण काय करायचं आहे की ताळ्याच्या खुणा कशा पद्धतीने द्यायच्या. मग दिलेले जे वर्ग आहेत आपण जे समावेशक पद्धतीचे घेतले होते 6 ते 10, 11 ते 15, 16 ते 20 तर तेच आपण वर्ग घ्यायचे आहेत. मग या ठिकाणी पहिलं घेणार आहोत आपण 6 ते 10. ताळ्याच्या खुणा कशा करायच्या तेही तुम्हाला माहिती आहे. तर आपल्याला दिलेल्या वरील सारणीमध्ये काय करायचं आहे, प्राप्तांक काय करायचे आहेत, मोजायचे आहेत की 7 ते 10 या प्राप्तांकामध्ये किती प्राप्तांक आहेत करून काय करायचं आपल्याला ताळ्याच्या खुणा करायच्या. आपण ह्या ताळ्याच्या खुणा केलेल्या आहेत तर सुरुवातीला आणि नंतर 5 10 येत आहे. 10 म्हणजेच काय आहे सुद्धा आपण म्हणू शकतो. नंतर या ठिकाणी 11 ते 15 या प्राप्तांक या वर्गामध्ये आपण जर संख्या मोजल्या तर या ठिकाणी आपल्याला 20 संख्या येत आहेत. म्हणजेच मग ताळ्याच्या खुणा सुद्धा आपल्याला काय करायच्या आहेत, तर 5, 5, 5 या गटाने आपल्याला 20 ताळ्याच्या खुणा आपण करायच्या आहेत. म्हणजेच मग ते जे आपण जे अंक काउंट केले ते सगळे किती होणार आहेत, तर 20 होणार आहेत. मग वारंवारता आपण काय लिहू शकतो, 20. त्याच पद्धतीने 16 ते 20 यामधील जर प्राप्तांक आपण मोजले तर त्या ठिकाणी सुद्धा ताळ्याच्या खुणा किती आहेत, तर 20 आहेत. 5 च्या गटाने 4 गट तयार केले तर त्या ठिकाणी 20 आलेले आहे. म्हणजेच या ठिकाणी आपण वारंवारता 20 लिहू शकतो. मग या ठिकाणी एकूण एन बरोबर किती झालेले आहेत, 10 अधिक 20 अधिक 20 बरोबर 50. मग या ठिकाणी आपण जे 50 केलेले आहेत ते बरोबर आहेत की नाही ते मोजण्यासाठी आपण ताळ्यांच्या खुणांद्वारे सुद्धा मोजू शकतो, किंवा प्राप्तांक सुद्धा आपण काय करू शकतो, मोजू शकतो की दिलेल्या सारणीमध्ये एकूण आहे ते आणि आपली जी एकूण संख्या बरोबर आली तर याचा म्हणजेच काय, तर आपण केलेले हे जे बरोबर आहे. म्हणजेच तुमचे दिलेले प्राप्तांक आणि वारंवारता ही काय आली पाहिजे, एकच आली पाहिजे. म्हणजे दिले जर प्राप्तांक 50 दिलेले असतील तर तुमची वारंवारता सुद्धा 50 यायलाच हवी. आता आपण पुढे बघूया. आता सांख्यिकी यामध्ये काही संज्ञा आहेत, तर या आपल्याला संज्ञा आता बघायच्या आहेत की या संज्ञा कशा पद्धतीने आहेत. तर या ठिकाणी आपण ती सारणी घेतलेली आहे. मग या सारणीवरून आपण सुरुवाती पहिली संज्ञा बघायची आहे, वर्ग. मग वर्ग म्हणजे काय, तर
प्राप्तांकाच्या सोयीस्कर आकाराच्या गटांना वर्ग असे म्हणतात. मी मागेच तुम्हाला सांगितलं, आपण सुरुवातीला 5 वर्ग केलेले होते, म्हणजे 5 गट तयार केले. त्यानंतर आपल्याला सोयीस्कर पडेल म्हणून आपण किती गट बनवले, तर 3 गट बनवले. तर मग आपल्याला सोयीस्कर पडेल असे गट बनवले म्हणजे त्यालाच काय म्हटले जात असते, वर्ग असे म्हटले जात असते. मग या ठिकाणी आपण वर्ग कोणते बनवले होते, 6 ते 10, 11 ते 15, 16 ते 20. तर हे सोयीस्कर पद्धतीने बनवलेले वर्ग होते, म्हणजेच प्राप्तांकांच्या सोयीस्कर आकाराच्या गटांना वर्ग असे म्हटले जात असते. मग ते आपण लिहिताना 6 - 10, 11 - 15 असंही लिहू शकतो, किंवा 6 - 10, 11 - 15 असंही लिहू शकतो. म्हणजे प्राप्तांकाचे जे गट आहे तर ते वर्गांमध्ये आपण सारणीत लिहिताना दोन्हीही पद्धतीने आपण लिहू शकतो. पुढे आहे वर्गमर्यादा. मग वर्ग दर्शवणाऱ्या संख्यांना वर्गमर्यादा असे म्हटले जात असते. तर आता इथे हायलाइट केलेले आहे 6 ते 10. मग या ठिकाणी 6 ते 10 या वर्गामध्ये 6, 7, 8, 9, 10 तर हे प्राप्तांक येतात. म्हणजे 6 ते 10 म्हणजे 6 या अंकापासून 10 या अंकापर्यंत जेवढे प्राप्तांक आहेत तर तेवढे प्राप्तांक आपण त्यामध्ये लिहायचे आहेत. मग यामध्ये आपल्याला 6 ते 10 या वर्गामध्ये सर्वात लहान अंक किंवा प्राप्तांक आणि सर्वात मोठा प्राप्तांक कोणता दिसतोय, तर सर्वात लहान प्राप्तांक हा 6 आहे आणि सर्वात मोठा प्राप्तांक हा किती आहे, 10 आहे. तर मग या ठिकाणी आपण सर्वात लहान प्राप्तांक असेल तर त्याला काय म्हटले जात असते, खालची वर्गमर्यादा. मग या ठिकाणी 6 ही सर्वात खालची वर्गमर्यादा आहे आणि 10 ही वरची वर्गमर्यादा, कारण 10 हा काय आहे, मोठा प्राप्तांक आहे. मग या ठिकाणी अशा पद्धतीने वर्ग दर्शवणाऱ्या संख्यांना वर्गमर्यादा म्हटले जात असते. आता तिसरं, चौथा आहे आपल्याला बघायचंय वर्गांतर किंवा वर्गावकाश. मग अखंडित वर्ग दिले असताना लगत येणाऱ्या 2 वर्गाच्या खालच्या किंवा वरच्या मर्यादातील फरकाला वर्गांतर असे म्हणतात. उदाहरण दिलेले बघा, 5 ते 10, 10 ते 15, 15 ते 20 असे वर्ग असल्यास, म्हणजे या ठिकाणी आपण याच्या पूर्वी काय बघितलं, 6 ते 10, 11 ते 15, त्याच्यानंतर 16 ते 20 अशा पद्धतीने बघितलं. पण या उदाहरणामध्ये तुम्हाला दिसत असेल बघा, 5 ते 10 आणि पुन्हा 10 हा अंक परत घेतलेला आहे, म्हणजे 10 ते 15, 15 ते 20 असे वर्ग दिलेले आहे. मग या ठिकाणी 10 - 5 = 5 म्हणजे या ठिकाणी काय केलेलं आहे की वरची वर्गमर्यादा वजा खालची वर्गमर्यादा बरोबर वर्गांतर. म्हणजे या ठिकाणी वरची वर्गमर्यादा म्हणजे मोठा प्राप्तांक आणि खालची वर्गमर्यादा म्हणजे लहान प्राप्तांक. मग वरची वर्गमर्यादा आहे 10, म्हणजे मोठा प्राप्तांक आपण या ठिकाणी घेतला, खालची वर्गमर्यादा म्हणजे लहान प्राप्तांक घेतला. मग 10 - 5 = 5 मग या ठिकाणी वर्गांतर काय येणार आहे, यांचं 5. मग अशा पद्धतीने आपण जर वर्गांतर जर काढायला सांगितलं तर हे अशा पद्धतीने आपण काढू शकतो. त्यानंतर पुढे आहे वर्गमध्य. वर्गाच्या खालच्या व वर्गाच्या वरच्या वर्गमर्यादेच्या सरासरीस वर्गमध्य असे म्हणतात. मग वर्गमध्याचे सूत्र आहे की खालची वर्गमर्यादा अधिक वरची वर्गमर्यादा भागिले 2. मग 11 ते 15 या वर्गाचं जर आपल्याला वर्गमध्य जर काढायचा असेल तर आपण कशा पद्धतीने काढू शकतो, खालची वर्गमर्यादा आहे 11, वरची वर्गमर्यादा आहे 15/2. मग यांचा जर भागाकार केला असता तर 26/2 बरोबर काय उत्तर येणार, तर 13. मग या ठिकाणी 11 ते 15 या वर्गाचा वर्गमध्य किती येणार आहे, तर या ठिकाणी 13 येणार आहे. मग हे सूत्र आपण लक्षात ठेवायचं आहे की वर्गमध्य जर आपल्याला काढायला सांगितलं तर खालची वर्गमर्यादा अधिक वरची वर्गमर्यादा भागिले 2 अशा पद्धतीने आपण वर्गमध्य काढू शकतो. तर आता त्यावर आधारित आपल्याला काही उदाहरणं बघायची आहेत. तर 20 ते 25 या वर्गाची खालची व वरची वर्गमर्यादा लिहा.
आता मागेच आपण बघितलं की खालची मर्यादा म्हणजे काय, तर सर्वात लहान प्राप्तांक, आणि वरची वर्ग मर्यादा म्हणजेच काय, तर सर्वात मोठा प्राप्तांक. मग या ठिकाणी खालची मर्यादा आहे 20 आणि वरची मर्यादा आहे 25. हे अशा पद्धतीने उदाहरण आलं असतं आपण या ठिकाणी लिहू शकतो. आता पुढे आहे 35 ते 40 या वर्गाचा वर्गमध्य काढा. मग 35 ते 40 या वर्गाचा वर्गमध्य काढायचा आहे, तर वर्गमध्याचं सूत्र काय आहे आपलं, वर्गमध्य बरोबर खालची वर्गमर्यादा अधिक वरची वर्गमर्यादा भागिले 2. मग 35 अधिक 40 भागिले 2 बरोबर 75 भागिले 2 बरोबर किती येणार आहे, तर 37.5. मग 35 ते 40 या वर्गाचा वर्गमध्य काय येणार आहे, 37.5. पुढचं उदाहरण बघूया आपण. 10 विद्यार्थ्यांचे वजन किलोग्रॅममध्ये पुढील प्रमाणे दिलेले आहेत, 40, 35, 42, 43, 37, 35, 37, 42, 37. तर यावरून काय करायचं आहे, आपल्याला बहुलक काढायचं आहे. तर मुलांना आपल्याला बहुलक म्हणजे काय माहिती आहे, मागील तासिकेला आपण बघितलं की सामग्रीमध्ये सर्वाधिक वेळा येणारा प्राप्तांक जो असेल तो त्या सामग्रीचा बहुलक असेल. म्हणजे आपल्याला जर एखादी सामग्री दिलेली असेल तर त्याच्यामध्ये त्या सामग्रीमध्ये सर्वात जास्त जो अंक आलेला असेल किंवा प्राप्तांक आलेला असेल तर तो त्या सामग्रीचा काय असतो, बहुलक असतो. मग आता आपल्याला बघायचं आहे की प्रथम आपल्याला काय करायचं आहे, जी दिलेली सामग्री आहे म्हणजे विद्यार्थ्यांचे 10 विद्यार्थ्यांचे जे वजन आहे, तर ते आपल्याला काय करायचे आहे, चढत्या क्रमाने मांडायचे आहेत. मग या ठिकाणी हे सर्व जे प्राप्तांक आहे, तर ते सर्व प्राप्तांक काय केलेले आहे, आपण चढत्या क्रमाने मांडलेले आहेत. आधी 35 लिहिले, नंतर 37 आहे, 40 आहे, 42 आहे, 43 आहे. मग ह्या 10 विद्यार्थ्यांचे वजन आपण बघितले असता, तर 2 विद्यार्थ्यांचे वजन 35 आहे, त्याच्यानंतर 4 विद्यार्थ्यांचे वजन 37 आहे, 1 विद्यार्थ्याचं वजन 40 आहे, 2 विद्यार्थ्यांचं 42 आहे आणि 1 43 आहे. हे अशा पद्धतीने आपण वजन विद्यार्थ्यांचे वजन चढत्या क्रमाने तर लिहिले, परंतु मग या ठिकाणी आपल्याला सर्वात जास्त वेळा येणारा प्राप्तांक कोणता दिसतोय, त्या ठिकाणी 37 हा जो प्राप्तांक आहे तो आपल्याला 4 वेळा येताना दिसतोय, किंवा 4 वेळा आले म्हणजे 4 विद्यार्थ्यांचे जे वजन आहे तर ते किती आहे, 37 किलोग्रॅम आहे. मग या ठिकाणी 37 या प्राप्तांकांची वारंवारता सर्वात जास्त आहे, म्हणजे किती वेळा आहे, तर 4 वेळा आहे. बाकी 2 वेळा आहे, 1 वेळा आहे, हे अशा पद्धतीने दिलेले आहेत, परंतु 4 वेळा 37 आल्यामुळे काय झालेलं आहे, मग या ठिकाणी या प्राप्तांकांचा बहुलक काय झालेला आहे, 37 आलेला आहे. म्हणजेच व्याख्येनुसार दिलेल्या सामग्रीत जास्त वेळा, सर्वाधिक वेळा जो प्राप्तांक येणार तो त्या सामग्रीचा बहुलक असणार. मग सुरुवातीला आपण ते प्राप्तांक काय करू शकतो, मोजू शकतो, मोजून मग नंतर आपण सर्वाधिक येणारा जो प्राप्तांक असेल तो बहुलक म्हणून त्या ठिकाणी लिहायचा आहे. पुढे बघूया, पुढे आहे, पुढचं उदाहरण घेऊया आपण की मुकुंदचे 7 वर्षाचे एकरी सोयाबीन उत्पन्न क्विंटलमध्ये 10, 7, 5, 3, 9, 6, 9 असे आहे. मग यावरून एकरी सोयाबीन उत्पन्नाचा मध्य काढायचा आहे आपल्याला. मग दिलेली सामग्री आहे 10, 7, 5, 3, 9, 6, 9. मग या ठिकाणी बघा, मध्य म्हणजे काय, आधी आपल्याला माहिती हवं आहे की सामग्रीतील सर्व संख्यांच्या अंकगणितीय सरासरीला काय म्हणतात, सामग्रीचा मध्य असे म्हणतात. म्हणजे त्या ठिकाणी त्या सामग्रीची सरासरी काय करायची आहे, आपल्याला काढायची आहे. मग दिलेली सामग्री आपण लिहिलेली आहे, मग एन बरोबर किती आहे, 7 आहे. म्हणजेच एन बरोबर 7 म्हणजे दिलेली जी सामग्री आहे किंवा त्यामध्ये दिलेले जे प्राप्तांक आहे तर ते किती आहे, तर ते आपण मोजून आपण केलेले आहेत की 7 आहेत ते. मग मध्य बरोबर एक्स बार बरोबर सामग्रीतील सर्व प्राप्तांकांची बेरीज भागिले सामग्रीतील
प्राप्तांकांची एकूण संख्या. मग आता आपल्या सामग्रीमध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, 10 + 7 + 5 + 3 + 9 + 6 + 9. तर हे सर्व प्राप्तांक जे आहे तर त्यांची बेरीज आपण या ठिकाणी केलेली आहे. मग या प्राप्तांकामधील एकूण संख्या किती आहेत त्या मोजल्या तर आपण किती आहेत तर त्या 7. मग भागिले किती लिहू शकतो, 7 लिहू शकतो. बरोबर त्यांची बेरीज करायची आहे. वरील जेवढे प्राप्तांक आहे त्यांची बेरीज किती येते तर 49 येते. आणि भागिले प्राप्तांकांची एकूण संख्या 7. मग दोघांचा भागाकार केला उत्तर येते आपल्याला 7. मग या ठिकाणी मुकुंदचे एकरी सोयाबीन उत्पन्नाचा जर आपण मध्य काढला असता तर तो किती येतो आहे तर 7 क्विंटल एवढं येत आहे. मग या ठिकाणी आपल्याला कोणत्याही संख्येचा जर मध्य काढायचा असेल किंवा काढायला सांगितला तर त्या ठिकाणी आपण जेवढी आपल्याला सामग्री दिलेली आहे त्या सामग्रीमध्ये जेवढे प्राप्तांक दिलेले आहे तर त्यांची काय करायची आपल्याला बेरीज करायची आहे. आणि बेरीज केल्यानंतर भागिले किती काय करायचे आहे, जेवढे प्राप्तांक आहेत त्यांची संख्या मोजायची आणि त्यानुसार आपण त्याचा मध्य काढू शकतो. आता पुढे बघूया, पुढचं उदाहरण आहे आता की दिलेल्या सामग्रीचा मध्य काढा. सामग्री दिलेली आहे आपल्याला 59 75 68 70 74 75 80. मग या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला मध्यक म्हणजे काय ते बघायचं आहे की मध्यक म्हणजे सामग्रीतील संख्या चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडून त्या मांडणीमध्ये मध्यभागी येणारी जी संख्या आहे तर त्या सामग्रीचा मध्यक म्हणतात. म्हणजे यावरून त्या मध्यकवरूनच आपल्याला लक्षात यायला पाहिजे की दिलेली जी सामग्री असेल तर ती त्या दिलेल्या सामग्रीचा मध्यभागी येणारा जो प्राप्तांक आहे तो काय असणार आहे, त्याचा मध्यक असणार आहे. मग या ठिकाणी आपण दिलेली सामग्री चढत्या क्रमाने लिहायची आहे. म्हणजे आता चढत्या किंवा उतरत्या क्रमानेही आपण लिहू शकतो. मग दिलेली सामग्री चढत्या क्रमाने लिहिली असता आपण या ठिकाणी बघा 59 68 70 74 75 75 80. आता या ठिकाणी 75 दोन वेळा आलेला आहे परंतु आपल्याला दोन्ही वेळा तो अंक लिहायचा आहे. कोणताही प्राप्तांक किंवा अंक या ठिकाणी आपण सोडायचा नाही. मग एन बरोबर किती संख्या आहेत, ते सर्व एकूण 7 संख्या आहे. 7 ही संख्या आहे म्हणून मग मध्यक बरोबर वर चढत्या क्रमात मांडलेल्या संख्यांपैकी n + 1/2 ही संख्या आहे. मग या ठिकाणी एन म्हणजे आपण जेवढ्या संख्या दिलेल्या आहेत प्राप्तांक आहेत ते सर्व. मग एकूण आपल्या 7 संख्या आहेत. मग 7 + 1/2 = 7 + 1 = 8. मग 8 / 2 = काय उत्तर येते तर आपल्याला जी सामग्री आपण चढत्या क्रमाने लिहिलेली आहे त्यातली जी चौथी संख्या आहे तर ती चौथी संख्या म्हणजे काय आहे या ठिकाणी या सामग्रीचा. या ठिकाणी बघा आता चौथी संख्या कोणती आहे, मग आपण चढत्या क्रमाने मांडलेली जी सारणी आहे तर ती सामग्री बघायची आहे 59 68 70 आणि 74. तर 74 ही आपली चौथी संख्या आहे म्हणजेच या ठिकाणी मध्य किती येणार आहे तर 74. म्हणजे या ठिकाणी मध्यक आपल्याला काढायला सांगितला तर कधी लक्षात ठेवायचं आहे की चढत्या किंवा उतरत्या क्रमाने आपण ती मांडणी करायची आहे आणि मांडणी केल्यानंतर मध्यभागी येणारा जो मध्यभागी येणारी जी संख्या आहे तर ती संख्या काय असणार आहे, मध्यक असणार आहे. मग दिलेल्या उदाहरणाचा मध्यक काय आहे तर 74 ही आहे. तर विद्यार्थ्यांनो आपण प्रकरण 6 आणि प्रकरण 7 यांचा यातील काही उदाहरणांचा आपण काय केलेला आहे, सराव केलेला आहे. तर नक्कीच या सरावातील उदाहरण आपण घेतले तर समजले असतील अशी मी आशा करते. Thank you.